नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल संघर्ष एडिटरमध्ये आणि मी संघर्ष। तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून लक्षात आलं असेल की आज आपण टेक्स्ट एडिटिंगवरती व्हिडिओ बनवणार आहोत। तर मित्रांनो, एकदम न्यू स्टाईलमध्ये मी तुम्हाला टेक्स्ट एडिटिंग शिकवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका। आणि मित्रांनो, मी जे तुम्हाला फ्रीमध्ये फॉन्ट दिले आहेत मित्रांनो, ते पण टॉप 15 फॉन्ट दिले आहेत मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि बनो, जर तुम्हाला बॅकग्राऊंड डेली पाहिजेत असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा। हजार होत आले आहेत मित्रांनो त्या ठिकाणी, तर नक्की जॉईन व्हा। तर बनो, जर तुम्हाला बॅनर एडिटिंग किंवा व्हिडिओ एडिटिंगमध्ये कुठला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला नक्की मेसेज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करा आणि फॉलो करा। तर आता बघा ना, कुठलाही वेळ न वाया घालवता आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर आता मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी टेक्स्ट रीडिंग करायचे आहे, तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सॅम्पटूल ॲप ओपन करायचं आहे। जर तुमच्याजवळ सॅम्पटूल ॲप नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही ते ॲप डाउनलोड करून यूज करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे टेक्स्ट टाईप करायचं आहे मित्रांनो, म्हणजे जे आपल्याला टेक्स्ट रीडिंग करायचं आहे ते नाव आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे मित्रांनो। तर मी या ठिकाणी टाईप करून घेतो मित्रांनो नाव, तर तुम्ही पण क्रॉप नाव टाकून घ्या या ठिकाणी मित्रांनो। तर मित्रांनो, या ठिकाणी टेक्स्ट आपलं मी टाईप केलं आहे, तर त्यानंतर या ठिकाणी कन्वर्ट टू श्रीलिपीवर क्लिक करा। आणि मित्रांनो, खाली बघू शकता तुम्ही युनिकोड दिसत आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट ऑल करून कॉपी करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, तर आपण या ठिकाणी युनिकोड कॉपी केले आहेत, तर त्यानंतर आपल्याला पिक्सेल ॲप ओपन करायचं आहे। तर मित्रांनो, पिक्सेल ॲप तुम्ही प्लेस्टोरवरून पण घेऊ शकता, काय हरकत नाही मित्रांनो, तिथं उपलब्ध आहे। त्यानंतर मित्रांनो, पेन्सिलवर क्लिक करा आणि जेव्हा आपण युनिकोड कॉपी केले होते ते आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायचे आहेत मित्रांनो, त्यानंतर ओके करा। तर मित्रांनो, या ठिकाणी एवर क्लिक करा आणि फॉन्टवर जा। जर मित्रांनो तुमच्याजवळ फॉन्ट नसतील तर मी एक व्हिडिओ टाकला आहे, टॉप 50 फॉन्ट दिले आहेत मित्रांनो मी तुम्हाला, तर तोवाला व्हिडिओ नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। मित्रांनो, या ठिकाणी फॉन्ट आपण फॉन्ट दिला आहे, तर या ठिकाणी पेन्सिलवर क्लिक करा आणि याला डुप्लिकेट करा। आणि आकाश नाव वेगळं आणि वाघमारे नाव वेगळं करायचं आहे मित्रांनो। तर आकाश नाव आपण केलं आहे वेगळं, दुसरं पण नाव आपल्याला या ठिकाणी वेगळं करायचं आहे। तर मित्रांनो, दोन्ही नाव वेगवेगळे झाले आहेत। तर त्यानंतर मित्रांनो, आपल्याला याची साईज थोडी इन्क्रीज करायची आहे आणि खालच्या नावाची सुद्धा आपल्याला साईज इन्क्रीज करायची आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। तर थोडी कमी करा, पोझिशन लावून व्यवस्थितपणे वाणू टेक्स्ट तयार करून घ्या। त्यानंतर थोडी साईज कमी करा, त्यानंतर पोझिशन घ्या मित्रांनो थोडी खालची। त्यानंतर मित्रांनो, लेअरवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला हे नाव आपल्याला या ठिकाणी मर्ज करून घ्यायचं आहे, मर्ज करून घ्या। त्यानंतर मित्रांनो, कलरवर जा आणि या ठिकाणी ग्रीन देऊन टाका मित्रांनो, पिवळा आणि ऑरेंज आहे मित्रांनो भगव्यामध्ये थोडा डार्क, तर घेऊन टाका। त्यानंतर लेअरवर क्लिक करतो मित्रांनो, थोडं डार्क दिसण्यासाठी मी तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये ब्लॅक कलर घेत आहे। तर बघू शकता मित्रांनो, एकदम खतरनाक प्रकारे कलर बसला आहे। तर त्यानंतर मित्रांनो, थोडं पुढे जा आणि इनर शॅडोवर क्लिक करा, ब्लर 0 ठेवा। त्यानंतर बघा, सॉरी एक मिनिट, वरचा जो आपला कलर आहे तो आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत। तर मित्रांनो, मी या ठिकाणी वरचा कलर सिलेक्ट केला आहे। तर एक्स ऑफसेट 4 ठेवा आणि वाय ऑफसेट -4 ठेवा, ऑपोजिटच करा मित्रांनो। त्यानंतर एम्बोजवर क्लिक करा आणि याचा जो अँगल आहे तो आपल्याला 350 दरम्यान घ्यायचा आहे मित्रांनो, 345 ते 350 दरम्यान। तर त्यानंतर याची इंटेन्सिटी वाढून टाका आणि हे पण वाढून टाका 100। त्यानंतर हे एक करा आणि मित्रांनो बघू शकता एकदम खतरनाक प्रकारे आपला इफेक्ट बसला आहे मित्रांनो। त्याला थोडा शॅडो द्यायचा असेल तर देऊ शकता मित्रांनो, शॅडोवर क्लिक करा आणि लाल शॅडो द्या मित्रांनो, एकदम खतरनाक दिसून जाईल, तर बघू शकता। त्यानंतर लेअरवर क्लिक करा, ट्रान्सपरंट करून टाका आणि 3 डॉटवर क्लिक करून आपले सॉरी मित्रांनो, शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि फॉर्मॅट अल्ट्रा करून घ्या मित्रांनो, सॉरी या ठिकाणी क्वालिटीमध्ये। तर एकदम एच डी क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतं आपलं टेक्स्ट। तर मित्रांनो बघू शकता एकदम एच डी क्वालिटीमध्ये केलं आहे। तर त्यानंतर आपण दुसरं टेक्स्ट करणार आहोत मित्रांनो, बघा। तर मित्रांनो, आता आपण दुसरं टेक्स्ट करणार आहोत, तर बॅक या सर्व। तर त्यानंतर क्लिक करा आणि फॉन्ट बदलायचा आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी। तर मित्रांनो, टॉप 50 फॉन्ट आहेत म्हणलं होतं मी तुम्हाला, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, फॉन्ट डाउनलोड करून घ्या, एकदम खतरनाक फॉन्ट आहेत,
तर त्यानंतर आपल्याला हा वाला फॉन्ट द्यायचा आहे मित्रांनो, यावर क्लिक करा. रिसेंटमध्ये मी जाऊन पुन्हा तोच फॉन्ट देणार आहे मित्रांनो. तर याची थोडी साईज इन्क्रीज करा आणि खालच्या नावाची सुद्धा इन्क्रीज करून घ्या थोडी व्यवस्थितपणे. तर त्यानंतर बनो मर्ज करून घ्या नाव दोन्ही पण. त्यानंतर पेन्सिलवर क्लिक करा आणि याचं जे रोटेट आहे आपल्याला थोडं असं मायनस करायचं आहे दोनपर्यंत. तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी टेक्स्ट. तर याच्यावर क्लिक करा आणि याचा सुद्धा आपल्याला सिल्वर कलरमध्ये द्यायचा आहे मित्रांनो निफ्टॉलमध्ये. तर सिल्वर कलरसाठी मित्रांनो ग्रेन तयार करून घ्या अशा प्रकारे. बघू शकता काहीच नाही, वरी साधारण व्हाईट आहे आणि खाली मीडियममध्ये ग्रे कलर आहे. तर करून घ्या मित्रांनो. त्यानंतर एम्बोजर क्लिक करा आणि या ठिकाणी व्हाईट कलर सिलेक्ट करा मित्रांनो. ब्लर शून्य करा, एक ऑफसेट वाढून टाका 8 करा आणि वाय ऑफसेट एक ऑफसेट थोडं कमी करा आणि वाय ऑफसेटसुद्धा -4 ठेवा. त्यानंतर बघू शकता मी थोडं बॅकग्राऊंडला कलर देतो मित्रांनो ब्लॅक. तर एकदम खतरनाक प्रकारे मित्रांनो इफेक्ट बसला आहे. तर तुम्ही बर्थडे बॅनरला वापरू शकता मित्रांनो असे टेक्स्ट बनवा एकदम खतरनाकमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आता आपल्याला सेव्ह करायचं, ट्रान्सपरंट करा, शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून अल्ट्रा क्वालिटी करा खाली आणि सेव्ह टू डिवाइस करून घ्या. तर त्यानंतर मित्रांनो बॅक येऊन जा. त्यानंतर परत आपल्याला सॅम्पल ॲप ओपन करायचं आहे आणि त्यानंतर जो आपलं शुभेच्छूक नाव टाकायचं आहे मित्रांनो, खाली जे आपण बॅनर बनवल्याच्यानंतर खाली जो नाव टाकतो तो आपल्याला बनवायचा आहे मित्रांनो शुभेच्छूक. तर टाईप करून घ्या मित्रांनो, मी टाईप करतो या ठिकाणी. तर त्यानंतर कन्वर्ट टू श्रीलिपीवर क्लिक करा आणि तेच करायचं आहे मित्रांनो आपल्याला, म्हणजे कन्वर्ट टू श्रीलिपी करायचं आहे आणि त्यानंतर सिलेक्ट ऑल करून कॉपी करायचं आणि त्यानंतर परत आपल्याला पिक्सेल ॲप ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला नाव पेस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. पेस्ट करून घ्या आणि त्यानंतर जो आपल्याला फॉन्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला 1000 फॉन्ट घेण्याची काही गरज नाही, तुम्ही टॉप 50 फॉन्ट घेतले तर होऊन जाईल मित्रांनो तुमचं सगळं, म्हणजे जास्त फॉन्ट वगैरे वापरण्याची काही गरज नाही. डुप्लिकेट करा आणि जो आपलं नाव आहे तो आपल्याला नाव वेगळं करायचं आहे मित्रांनो. सिलेक्ट ऑल कॉपी करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला या ठिकाणी पिक्सेल ॲप ओपन करायचं आहे आणि पेन्सिलवर क्लिक करून आपल्याला या ठिकाणी जो आपण युनिकोड कॉपी केली ते आपल्याला या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचे आहेत. तर पेस्ट केला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो थोडं पुढे जायचं आहे आणि फॉन्टवर क्लिक करायचं आहे
आणि तो फॉन्ट आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. तुम्ही कोणता पण फॉन्ट देऊ शकता, फक्त एवढं करायचं आहे मित्रांनो, बारीक फॉन्ट द्या तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर खालचं नाव कट करून घ्या, म्हणजे दोन नाव वेगवेगळे करा. आपल्याला खालच्या नावाला कलर द्यायचा आहे बघा ना त्यासाठी, आणि वरचं नावसुद्धा एकदाच मी कट करून घेतो. तर बघू शकता खालच्या नावाची थोडी साईज इन्क्रीज करतो मी. तर मित्रांनो बघा, तर जो खालचं नाव आहे तो आपल्याला या ठिकाणी कलर सिलेक्ट करायचा आहे. तर मी खालच्या नावाला या ठिकाणी पिवळ्याच्या बाजूचा कलर देतो मित्रांनो तोच. तर त्यानंतर मित्रांनो याचा थोडा अँगल बदलून घ्या, म्हणजे अँगलवर क्लिक करा आणि दोन ठेवा. याचासुद्धा तोच अँगल द्या मित्रांनो, -2 आणि थोडं वरी घ्या याला. आणि बघा ना रेवर क्लिक करून मर्ज करून घ्या. मर्ज केल्याच्या नंतर मित्रांनो लेअरवर क्लिक प्लसवर क्लिक करा आणि फ्रॉम गॅलरी. तर मित्रांनो मी एक तुम्हाला या ठिकाणी एक खालचा जो डॅश राहतो तो मी दिला आहे मित्रांनो, तर तुम्ही पण यूज करा तो डॅश, भारी दिसते थोडं नाव आपलं. तर बघू शकता त्याला सुद्धा त्याचा अँगल -2 करायचा मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या टेक्स रेडी झाल्या. तर त्यानंतर आपल्याला लेअरवर क्लिक करायचं आणि ट्रान्सपरंट करून शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून अल्ट्रामध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलवर फर्स्ट टाईम आला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला कळेल. आणि बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलवर फर्स्ट टाईम आला तर सबस्क्राईब करा, आणि बघा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा. तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, घरीच राहा, सुरक्षित राहा.